जय। भारत माता की जय। जय जवान जय किसान। जय जवान जय किसान। एक भारत श्रेष्ठ भारत। एक भारत श्रेष्ठ भारत। नमस्कार। आजादीच्या अमृत महोत्सव निमित्त नेहरू युवा केंद्र संघटन, युवा व खेळ मंत्रालय, तसेच डेक्कन कॉलेज पुणे आणि वर्षीपत फाउंडेशनच्या वतीने या सर्वांच्या संयुक्त विद्यमानाने त्यानिमित्ताने वर्षीपत फाउंडेशनचे CEO माननीय श्री तेजस गुजराती सर आज आपल्यासोबत उभे आहेत। मी त्यांना विनंती करते, आजच्या या पवित्र आणि पावन दिवशी आपण आम्हास काय संदेश देऊ शकता? या अशा इनोव्हेटिव्ह प्रोजेक्ट सुरू करण्यासाठी आणि असेच प्रोजेक्ट तुम्ही पुढे करत राहा आणि त्या प्रोजेक्टमध्ये आम्हाला ज्या ज्या वेळेस तुम्ही बरोबर घ्याल त्यावेळेस आपण निश्चित काही वेगळे प्रोजेक्ट बरोबर करूया। एक सांगतो आणखी की वर्षीभर्त फाउंडेशनने वी सिटीजन म्हणून ॲप केलेलं आहे। या ॲपमध्ये आपण सगळेजणं सोशल वर्क करत असतो, पण या सोशल वर्कचं नोटिफिकेशन, त्याचा प्रोजेक्ट हा आपण कधीही प्रेझेंट करत नाही, आणि तो केला तरी आपल्याकडे एक फाईलच्या माध्यमातून आपण तयार करतो, पण डिजिटलाइज, तुम्ही केलेल्या सोशल वर्कचा डिजिटलाइज प्लॅटफॉर्म हा वर्षीभर्त फाउंडेशनने वी सिटीजन्स या ॲप माध्यमातून सुरू करून दिला आहे। लवकरच आम्ही हा आपल्या सगळ्यांपर्यंत, भारताच्या सिटीजन्सपर्यंत हा घेऊन येतो आहे। मी पुनश्च आपल्या सगळ्यांना शुभेच्छा देतो। वर्षीभर्त फाउंडेशनचे CEO तेजस सरांनी अतिशय सुंदररित्या आपल्याला मार्गदर्शन केलेले आहेत। त्यानंतर मी नेहरू युवा केंद्र संघटनचे अकाउंटंट श्री माननीय सिद्धार्थ चव्हाण सरांना मी विनंती करते, आपणही आजच्या या पवित्र दिवसाबद्दल आणि समाजाला अमृत महोत्सवानिमित्त काय संदेश देऊ इच्छिता? भारताच्या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त नेहरू युवा केंद्र पुणे, राष्ट्रीय सेवा योजना, वर्षीभर्त फाउंडेशन, डेक्कन कॉलेज, नवोदय विद्यालय, इतर आधार पुनावाला, इतर संस्थेच्या सहकार्याने आज या भारताच्या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त स्वच्छता मोहीम सुरू करण्यात आलेली आहे, आणि हे 1 तारखे ते 15 ऑगस्टपर्यंत हा स्वच्छता कार्यक्रम राबवण्यात येत आहे। आणि तसेच तिरंगा, हर घर घर तिरंगा हे सुद्धा कार्यक्रम करण्यात येत आहे। प्रत्येकांना माझी हीच विनंती आहे की आपला या अमृत महोत्सवाच्या निमित्ताने आपला परिसर, आपलं घर, आपलं सर्व जिथे जिथे आपण जातो तिथे स्वच्छता असेल याची काळजी घ्यावी। सर, आज अमृत महोत्सव मनाया जाता है और उसके अवसर पर आज यहाँ पे जो उपक्रम लिया गया है, तो आज के उपक्रम के अभियान पर आप आज क्या कहेंगे सर? इट विल बी ग्रेट प्लेजर फॉर मी टू जॉइन दिस 200-year-old डेक्कन कॉलेज एंड टू सी द एक्टिविटीज, एस्पेशली ऑन हर घर तिरंगा and the clean drive campaign organized in collaboration with the district sports authorities, Nehru Yuva Kendra, Pune, other Punawala, and this college clean unit. It will be a very pleasure to me to be part of this great event. I convey my thanks on behalf of Regional Directorate of NSS Maharashtra and Goa region to the Vice Chancellor and the management teams of this Deccan College for their excellent activities such, and I wish all the best for the children, those who participated on today's event. Sir, aaj ke din aap yuvakon ko kya sandesh dena chahenge? Nehru Yuva Kendra Sanghatan, Rashtriya Seva Yojana, Jilla Krida Adhikari Karyalay yancha vatine ya tikani swachhata mohim देशाच्या अमृत स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त आयोजित केलेली आहे। यामध्ये आदर पुणावाला, वर्षी फाउंडेशन, डेक्कन कॉलेज, केंद्रीय विद्यालय या सर्वांचं योगदान लाभत आहे। या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या निमित्त देशातील सर्वच नागरिकांनी स्वच्छतेविषयी जागरूक राहून सर्वांनी स्वच्छ देश आपला स्वच्छ ठेवण्यासाठी, प्राधान्याने युवकांनी देश स्वच्छ ठेवण्यासाठी प्रयत्न करावा, या कामी सर्वांना शुभेच्छा देतो। प्रत्येक नागरिकांनी, प्रत्येकाला देशाविषयी अभिमान आहे आणि तो राहिलाच पाहिजे, आणि सर्व देशभर हर घर तिरंगा या 13, 14 आणि 15 ऑगस्टच्या दरम्यान साजरा करण्यात येत आहे। प्रत्येकजण नागरिक उत्स्फूर्तपणे घरोघरी झेंडावंदन करत आहेत, कार्यालयांमधून होत आहे,
तर या निमित्तानं प्रत्येकाने एक संकल्प केला पाहिजे, स्वच्छता असेल, देशाप्रती वेगवेगळा प्रत्येकाला जो आवडेल त्या पद्धतीनं संकल्प करून तो राबवण्याचा या निमित्तानं ध्येय बाळगलं पाहिजे। आज़ादी के अमृत महोत्सव के समय पे आज हमारे सामने कॉलेज के वाइस चांसलर श्री माननीय प्रमोद पांडे सर है। सर, भारत सरकार की तरफ से जो आज़ादी का अमृत महोत्सव चलाया जा रहा है तो उस विषय में आपका क्या कहना है? हर घर तिरंगा, इसके लिए मैं आपसे विनती करती कि उसके लिए आप आम जनता के लिए अपने कॉलेज की तरफ से क्या मैसेज दोगे या स्टूडेंट के लिए क्या मैसेज रहेगा? स्टूडेंट्स के लिए हमारा मैसेज यही है कि हर घर तिरंगा, और जो 75 वर्ष हैं इसमें एक ही बात उभर के आती है, वो है कि हमारी एकता भारतवर्ष की, जो इसको कहते हैं विभिन्नता में एकता, और हमारी एकता इससे बड़ी मजबूत होती है और हमें देश प्रेम हमें उजागर होता है, जिसकी बड़ी सख्त ज़रूरत है, खासकर हमारे युवाओं के बीच। जब विदेशी, जब पाश्चात्य संस्कृति का हमारे ऊपर जो असर रहा है, हम चाहते हैं कि वो बैलेंस हो और हमारे यूथ अपनी संस्कृति की धरोहर को समझें और हमारे अंदर जो भी एकता है, सांस्कृतिक एकता है, उसे और दृढ़ करें। तो ये जो महोत्सव है इससे हमें इस ध्येय की तरफ जाने में बड़ी मदद मिलती है, और हम सरकार के बहुत आभारी हैं कि ऐसे महत्वपूर्ण कार्यक्रम देश भर में हम चला रहे हैं और उस तरह से हम सबके साथ जुड़ रहे हैं। नेहरू युवा केंद्र संगठन के डिप्टी डायरेक्टर हैं यशवंत जी मानकेड़कर सर, आणि नेहरू युवा केंद्र संगठन हे अनेक वर्षांपासून वशीपत फाउंडेशन असो, आधार पुनावाला असो, आणि विविध कॉलेजांशी निगडीत करून सामाजिक कार्यामध्ये आम्हा सर्वांना ते विविध मार्गाने सहकार्य करत असतात। तर आपणा सर्वांना पुन्हा एकदा पुणेकर माझाच्या वतीने या अमृत महोत्सवानिमित्त हार्दिक शुभेच्छा।